भाजपने बाळासाहेब ठाकरे आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो ट्विट करत त्या फोटोमध्ये बाळासाहेब ठाकरे सावरकरांना म्हणत आहेत की तात्याराव काय म्हणू आम्ही आता, मला वाटलं होतं की पोरग नाव काढेल पण ह्याच्या नावातून आडनाव काढून टाकायची वेळ आणली आहे असं दाखवण्यात आलं आहे, अशी बोचरी टीका भाजपनं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. भाजपनं विधानसभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचा गौरव प्रस्ताव आणला होता, मात्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सावरकरांचा गौरव प्रस्ताव फेटाळला आहे. त्यानंतर विधानसभेत भाजपने गोंधळ घालत जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेनेनं मात्र मवाळ अगोदर सावरकरांना भारतरत्न द्या, त्यानंतर गौरव प्रस्ताव स्वीकारू अशी भूमिका घेतली. सेवेच्या याच भूमिकेवर ट्विटरद्वारे भाजपने निशाणा साधलाय. स्वातंत्र्यवीर सावरकरांची ढाल करून भाजप नवराष्ट्रवादाचं राजकारण खेळत आहे. शिवसेनेसमोर पेच निर्माण होणार नाही, पण तुम्ही जे ढोंग उभे केले आहे त्या ढोंगाच्या पेकाटात मात्र नक्कीच लात बसेल अशी टीका शिवसेनेचे अग्रलेखातून भाजपावर केली आहे. आज सभागृहामध्ये श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांनी कलम 23 च्या अंतर्गत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरवाचा प्रस्ताव मांडला होता. मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं होतं की असा प्रस्ताव आम्ही जरी दिला असला तरी आम्ही तो परत घेऊ, जर सरकार स्वतः असा प्रस्ताव मांडणार असेल आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव या ठिकाणी मांडावा. पण दुर्दैवाने तो प्रस्ताव मांडण्यास असमर्थता त्या ठिकाणी सरकारच्या वतीनं दाखवण्यात आली. सगळ्यात वाईट गोष्ट ही आहे की काँग्रेसचं मुखपत्र असलेल्या शिदोरी मासिकाने स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्यवीर नाही माफीवीर एवढंच नव्हे तर अतिशय गलिच्छ अशा प्रकारे स्वातंत्र्यवीर सावरकरांना बलात्काराकरता शिक्षा झाली होती अशा प्रकारचा खोटा आणि निंदनीय असा मजकूर छापला. आणि म्हणून आम्ही मागणी करत होतो या शिदोरी मासिकावर या ठिकाणी बंदी घातली पाहिजे. आणि अशा प्रकारे अपमान होत असेल तर आज पुण्यतिथीच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या गौरवाचा प्रस्ताव मांडला गेला पाहिजे. पण दुर्दैवाने मी आजच्या एवढी लाचार शिवसेना कधीही माझ्या आयुष्यात बघितली नाही. ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, मुंबई.